निश्चित असलं तर यशाचा कोणताही टप्पा गाठणं सुकर होतं. जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर तालुक्यातल्या दहिवद या लहानशा खेड्यामध्ये कोणत्याही शिकवणीविना शाळेतल्या अभ्यासिकेमध्ये बसून मोलमजुरी करून गुजराण करणाऱ्या कुटुंबातल्या संदीप पाटील या विद्यार्थ्यानं 10वीमध्ये 93% गुण संपादन करत कुटुंबियांसह शाळेचं नाव लौकिक केलंय. अमळनेर तालुक्यात दहिवद गावातल्या संदीप रोहिदास पाटीलचं नुसतं कौतुक पुरेसं नाही, वडिलांचं छत्र हरवलं आणि आईवर 6 मुलांच्या पालन पोषणाची जबाबदारी आली. शेती नाही, स्वतःचं घर नाही, अशा स्थितीत या माऊलीनं मोल मजुरी करून छोटा संदीपही सुट्टीच्या दिवशी मजुरी करायचा. किंबहुना आजही तो ती करतोच, पण त्याची शिकण्याची जिद्द मोठी. त्याला आईची आणि 5 मोठ्या बहिणींची साथ लाभली. 10वीच्या परीक्षेत त्यानं 93% मार्क मिळवत ती साथ सार्थ ठरवली. मजुरी करून फी भरते तर आपण खरंच काहीतरी चीज करायला हवं. आणि कोणत्याही परीक्षेत मी खरंच मागे हटलो नाही. ठरवलं होतं की 90% मला मार्क्स मिळवायचे, त्याच्यामुळे त्या दिशेने मी प्रयत्न केले, सकारात्मकता ठेवली आणि आज खरंच 93% गुण मिळवून मी गावातून पहिला. माझं त्याच कष्ट पाहून त्यांनी खूप पोषित केली अभ्यासाची आणि शेवटी तो पोषित करेल असं वाटतंय मला. त्याच्यासाठी मी त्याच्यासाठी कष्ट करतोय आणि त्याला पण कष्ट करायला लावतो काही वेळेला सुट्टी असली. पहिलीपासून तो चांगल्या टक्क्याने चांगल्या मार्कांनी पास झाला, याचा आईलाही आम्हालाही अभिमान आहे. आणि आता 10वीलाही चांगला अभ्यास करून त्याने चांगले मार्क्स मिळवले, 93% तो पास झालेला आहे, याचाही आम्हाला अभिमान आहे. नवभारत माध्यमिक विद्यालयानं आतापर्यंत अनेक गुणवान विद्यार्थी दिलेत. ही परंपरा कायम ठेवणाऱ्या संदीपचं यश त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे अधिकच लख उठून दिसत. गरिबीच्या परिस्थितीवर मात करून त्याने 93% मिळवले. रात्रीच्या वेळेस अभ्यासिका वर्गामध्ये तो 11 वाजेपर्यंत रोज शाळेत अभ्यास करत असतो. त्याची ही गुणवत्ता म्हणजे आमच्या नवभारत माध्यमिक विद्यालयाचं नाव त्याने रोशन केलेलं आहे. संदीपची ध्येय खूप मोठी आहेत. त्याला IAS व्हायचंय, पण घरची आर्थिक स्थिती तोडामासाच. 2 बहिणींची लग्न व्हायची आहेत. मोलमजुरी हा एकमेव आर्थिक स्रोत. या रगाड्यात त्याच्या आकांक्षांचे पंख छाटले जाऊ नयेत. त्याच्या संघर्षाला Zee 24 तासची साथ आहेच. तुमची शाब्बासकी आणि संदीपच्या स्वप्नपूर्तीमध्ये सक्रिय सहभाग हवा आहे. विकास भदाणे, Zee Media, जळगाव. तर संदीपला मदत करण्यासाठी या विद्यार्थ्यांच्या नावानं धनादेश पाठवा. आमचा पत्ता: मधु इंडस्ट्रियल इस्टेट, बी विंग, 4th मजला, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400013. Zee 24 तास, रहा एक पाऊल पुढे.